आता विधानसभेच्या निवडणुका आहेत, त्याही तीन एक राज्याच्या निवडणुका आता आहेत. या निवडणुका असं दिसतं लोकांच्या मध्ये की बदल हवा आहे. आजचे राज्यकर्ते जे राज्यात आहेत किंवा देशात ज्यांच्या हातात सत्ता, त्यांना कुठेतरी आवड घातला पाहिजे आणि उद्याच्या या राज्याच्या निर्मितीची आपल्याला संधी आहे असं चित्र दिसतं. पण दुसरी एक बाजू त्याच्यात आहे की शेवटी विधानसभेची निवडणुकीला आम्ही सामोरं जात असताना लोकसभेच्या वेळेला जेवढ्या एकसंगतीचं फायद्याचं आम्ही उभं केलं होतं, ती कदाचित प्रक्रिया सुरू झाली पण त्याला मूर्त स्वरूप येण्याची आवश्यकता आहे. ते जर मूर्त स्वरूप आलं तर लोकसभेसाठी त्याची दिसू शकेल. ते जर नाही आलं तर आजचे राज्यकर्ते त्यांना किंमत मोजावं लागेल. पण लोकसभेचा स्वस्त निकाल लागला असं मला आनंद होईल.